हॅलो फ्रेंड्स, माय इंडियन किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी उज्ज्वला. आज आपण बघणार आहोत चपातीचा चिवडा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की चपात्या नेहमीच आपल्या प्रमाणाच्या बाहेर होतात आणि शिल्लक राहतात, तर त्यावेळेला काय केलं पाहिजे. किंवा दुपारी आपल्या खूप शिल्लक असतात आणि चपाती कशी गरम तव्यातलीच चांगली वाटते, थंड झालं की त्याचा कंटाळा येतो खायला. म्हणून चपातीचा चिवडा तुम्ही करून खाऊ शकता. संध्याकाळच्या वेळेला चहाबरोबर आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं, काहीतरी बेकरी पोळ खाण्यापेक्षा तुम्ही चपातीचा मस्तपैकी चिवडा करून खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्याला करून खाऊ शकता, त्यानंतर तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता मुलांच्या खाऊच्या डब्यालासुद्धा. तर नेहमी शिल्लक चपातीचं काय करायचं, तर त्याचा आपण चिवडा पाहायचा आहे. तर त्यासाठी पाहूया साहित्य. दोन चपात्या बारीक तुकडे करून घ्यायच्या आहेत. कोथिंबीर अर्धा वाटी, दोन मिरच्या बारीक चिरून, त्यानंतर दोन कांदे बारीक चिरून, मोहरी एक चमचा चवीप्रमाणे मीठ, कढीपत्त्याचे 10-12 पानं, ओलं खोबरं 2-3 चमचे, त्यानंतर जिरं 2 चमचे आणि हळद 1/2 चमचा. त्या लागणारे थोडंसं तेल. गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कांदा आपला फ्राय होईल आणि चपातीला आपलं तेलामध्ये चपाती आपण भाजलेली असतेच, त्यामुळे थोडं तेल आपल्याला बास होईल. तेल तापलं की जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बारीक चिरून, कांदे घालायचे आहेत दोन बारीक चिरलेले, हळद घालायची आहे 1/2 चमचा आणि चवीप्रमाणे मीठ. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे अगदी हळद मिठाबरोबर. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टोमॅटो घालू शकता, गाजर, त्यानंतर मटार, कोबी, तुम्हाला हवं ते तुम्ही पौष्टिक पण ह्याचा चिवडा बनवू शकता. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली चपाती घालायची आणि ह्याच्यावर परतून घ्यायचं आहे. तुम्हाला मिरची नको असली तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, शेंगदाण्याचं कूट घालू शकता किंवा अख्खे शेंगदाणे पण तुम्ही यूज करू शकता. कोथिंबीर घालायचे, तेल तुमचं चपातीला बुडेल एवढं तेल असावं, म्हणजे कसं खायला छान वाटतं. अगदी आपल्याला तेलात म्हणजे छान आपली ही अशी मुराला पाहिजे तर ती खायला छान वाटते. किंवा मग तुम्ही दूधसुद्धा थोडं ह्यात घालू शकता. तुम्हाला हवं तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट ह्यात घालू शकता आणि परत परतून घ्यायचे. तुम्ही झटपट करू शकता आणि भुकेच्या मुलांना वाटणार करणार पण नाही की ही चपाती आहे, त्यामुळं तुम्ही कुठेही हा डबा सर्व करू शकता किंवा प्रवासात घेऊन जाऊ शकता, मुलांना खाऊच्या डब्यात देऊ शकता, प्लस स्नॅक्स म्हणून हा कायमच यूज करू शकता आणि अगदी पौष्टिक आहे आणि आपल्या चपात्या पण वाया जाणार नाही. हा झाला छान खमंग असा चपातीचा चिवडा तयार. हॅलो दोस्तों, अगर आपको ऐसे और वीडियो देखने हैं तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब कीजिए और अपने सुझाव नीचे कमेंट्स में लिख दीजिए. धन्यवाद.